कुल गोळा प्रस्तुत शुभांची सिलदार ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा सन 2022 जाहिरात सहकार्य जाहिरात भाजी फुकटात जाहिरात विशेष सहकार्य सक्सेस अबॅकस सातारा बर्फाचा गोळा फक्त नाव जरी काढले तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. कूल गोळा कॅफे आपला फॅमिली कॅफे. व्यवसायाची संधी व फ्रँचायझी साठी संपर्क 70664554555. प्रदीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशिष्य मुद्रा भद्राय राजते ना चिंता ना भीती ज्यांच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती ज्यांचे नाव घेता साई साई ते रक्त अशा शुभांचे आम्ही भक्त संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. महाराष्ट्र माझा होता अंधारात औरंगजेब रूपी अजगराच्या विख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलाम रूपी साखरदंडाच्या बेड्यात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दाजोजींचा हात डोक्यावर जिरे टप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छाती व शोशुरवार होता तो सियाचा छावा खेळून निघाली मी कावा माधुर रणधुमाई खेचून आणला विजय त्याने आपल्या अंगरात जिंकून घेतला आकाश त्याने जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागराला ही पायमान घातला त्याने बांधून सिंधुदुर्ग नदर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिरावरी केली त्याने 9 वेळा सारी तरी अभ्यास पडलं पदरी असेल का दुःख त्यापरी म्हणून थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मध्य मराठा आणि भिडला थेट मुघलांना शेवटी मराठ्यांचाच राजा तो पुरून उरला सगळ्यांना बसून त्याने दख्खनच्या भूमीत हलवले दिल्लीचे तख्त उडवली दाना दान औरंगजेबाची नाव त्याचे छत्रपती शिवाजी शिवशंकर तो कैलासपती लंबोदर तो गणपती नतमस्तक ज्यांच्या चरणी ज्यांनी केले स्वराज्य निर्मिती देव माझा एक असतो राजा शिव छत्रपती राजा शिव छत्रपती श्रीमंत योगी कीर्तिवंत ज्ञानवंत सामर्थ्यवंत यशवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. सर्वप्रथम मला ऐकत असलेल्या सर्व शिवभक्तांना माझा जय शिव. मी समर्थ अंकुश यादव आज शिवजयंती निमित्त आपल्या समोर उभा आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. एक आरोही सह्याद्रीच्या कडे कपारे दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला अरे माझा शुभा जन्मला दीन दलितांचा कैवारी जन्मला शिवनेरीवर एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. वया 16 वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी माझा शुभा राजा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी ताकद तर सर्वांच्याच हातात होती तलवार तर सर्वांच्याच हातात होती पण स्वराज्य स्थापनेची ऊर्जा फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांच्याच मनात होती. पण मित्रांनो आज आपण शिवजयंती साजरी करतो पण ती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जयंत्या सगळ्यांच्या साजरी होतात का हो आपल्या सुद्धा होणार आहेत का आपण मेल्यावर नाही. अहो जी व्यक्ती जनतेसाठी जगली त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात. तुझा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवराय घडले संस्कार जिजाऊंचे होते. 18 पगड जातीतील मावळ्यांच्या साथीने शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे संताजी धनाजी नेताजी जीवा महाल शिवा काशीद यांसारखे असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले. लाख मिले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे मावे शिवरायांसोबत होते.
विजय सारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला निद्रा छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघरखाने अफजल खानाचा पोता फाडून गेला. वाघरखाने अफजल खानाचा पोता फाडून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवांनी त्यांना झुकून मुद्रा केला. स्वर्गात गेल्यावरही देवांनी त्यांना झुकून मुद्रा केला. असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला. असा एक मर्द मराठा शुभ होऊन गेला. अहो पण शिवरायांचा महाराष्ट्र जिगमचा महाराष्ट्रात वेगळ्याच वाटेने जाताना दिसतोय. कुठे हरवला शिवाजींचा महाराष्ट्र? अहो आज महाराष्ट्रात निर्भय पतक नेमण्याची पाळी आली आहे. ज्या किल्ल्यावर महाराजाची भिस्त होती त्या किल्ल्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून ऊर दाटून येतो. महाराष्ट्रात एकूण 354 किल्ले आहेत, पण त्यातील एकाही किल्ल्याला महाराजांनी आपले नाव दिले नाही. महाराजांनी घडवलेली निस्वार्थी जनता आता पाहायला सुद्धा मिळत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वार्थी बनत चालली आहे. मी माझे घर माझे कुटुंब असे आत्मकेंद्रित जीवन जगत आहोत. महाराजांसारखी दाढी वाढवून त्यांच्यासारखे चंद्रकोर लावून कोणी महाराज बनत नाही. किंवा शिवजयंती आली की महाराजांचे फोटो स्टेटस किंवा डीपीला ठेवून कोणी खरा शिवभक्त होत नाही. त्यासाठी महाराजांसारखी समय सुतकता संयम दूरदृष्टिकोन कुशल संघटन मातृप्रेम राष्ट्रप्रेम परस्त्रीला मातेसमान मानण्याची वृत्ती हे गुण अंगी बाळगा, तरच तुम्ही खरे शिवभक्त. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा. मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो की आजच्या काळात खरी गरज आहे की शिवरायांचे गुण त्यांचे विचार अंगी बाळगण्याची, गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, परस्त्रीला मातेसमान म्हणून तिचे रक्षण करण्याची, जातभेद न मानता सर्वांनी एकत्रून कार्य करण्याची, हीच खरी माझ्या छत्रपतींची शिवजयंती. सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असे तसावे शिवभक्तांचे वर्तन, हीच खरी माझ्या छत्रपतींची शिकवण. जाता जाता शिवरायांचा जय जयकार होऊ दे. पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांसह सिंहासनाधीश्वर राजाधिरा श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.